Okay, so this is our second part of prehistory topic. Okay, just write down Robert Bruce Foote. Okay, Bruce. Robert Bruce Foote, Foote, is known as the father of Indian prehistory, or just simply you can write father of prehistory. Robert Bruce Foote, Foote, is known as the father of prehistory. Prehistoric period, worldwide, prehistoric period, worldwide. Dates back म्हणजे मागे हे होणे. Dates back to two point five million years ago. 2000 BCE. Okay, 10,000 BCE. Okay, आता काही ठिकाणी तुम्हाला 8,000 पण हे होईल, तर ते एक्झॅक्टली याच्या एजच्या याच्यामध्ये काही जायची गरज नाही, बिकॉज दे डोंट आस्क यू क्वेश्चन रिलेटेड टू दिस थिंग. ओके, असं एजेस बद्दल वगैरे मोस्टली विचारत नाही या संदर्भात, कारण तो असा एक ज्याला आपण म्हणतो ना की इट्स लाईक दिस थिंग, की काही लोक म्हणतात की हा हे ते हे असू शकतं, तशा टाईपचा आहे. तर फिक्स थोड्याशा डेट्स मध्ये याच्यामध्ये थोडासा डिफरन्स पडू शकतो तुम्ही जर गुगलवरती सर्च केलं तर. ओके, पुढे लिहा. द टर्म प्रिहिस्ट्री फर्स्ट टाइम यूज बाय डॅनियल विल्सन इन 1851. ओके, पुढे लिहा. प्रिहिस्टॉरिक पिरियड इज आयडेंटिफाईड विथ स्टोन एजेस. नंबर वन, पॅलिओलिथिक, PALEOLITHIC, पॅलिओलिथिक और ओल्ड स्टोन एज. पॅलिओलिथिक और ओल्ड स्टोन एज. ओके, ओल्ड स्टोन एज. It has three phases. Lower Paleolithic, then Middle Paleolithic, and Upper Paleolithic. Lower Paleolithic, Middle Paleolithic, and Upper Paleolithic. Okay. त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही पॅलिओलिथिक मध्ये A, B आणि C. A लोअर पॅलिओलिथिक, B मिडल, अँड C इज अपर पॅलिओलिथिक. सेकंड मध्ये लिहा, सेकंड एज इज मेझोलिथिक, MESOLITHIC, मेझोलिथिक. इन ब्रॅकेट राईट डाऊन मिडल स्टोन एज. मेझोलिथिक मीन्स मिडल स्टोन एज.
And the third, Neolithic, 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 in bracket, New Stone Age, New Stone Age. That's how sadharanta tumhi liha, New Stone Age, 4000 BCE to 1800 BCE. 4000 BCE to 1800 BCE. Okay. ऑब्लिक करून लिहा 8000 BCE टू 4000 BCE त्याला ऑब्लिक करून 8000 BCE टू 8000 BCE टू 4000 BCE ज्या मी वेगवेगळ्या ज्या रेफरन्सेस असतात त्याच्यामधला पण तो म्हणजे निओलिथिक फेज म्हणजे ते तुमचं 8000 ऑनवर्ड्सच आहे ओके 8000 BCE ऑनवर्ड्सच मग ते पुढचे सगळे निओलिथिकच फेजेस कन्सिडर करता येऊ शकतात मेझोलिथिक चा फेज जो आहे तो लिहा 10,000 BCE न्यू मेझोलिथिक मध्ये जे आपण आधी लिहिलं त्याच्यामध्ये मेझोलिथिक 10,000 टू 8,000 BCE ऑब्लिक करून 8,000 BCE टू 4,000 BCE ओके 8,000 BCE टू 4,000 BCE ऑब्लिक आणि 10,000 BCE टू 8,000 BCE ओके असं दोन एक 10,000 ते 8,000 आणि दुसऱ्या ह्याच्यात 8,000 ते 4,000 ठीक आहे ओके सो हे झालं ठीक आहे आता याच्यानंतर लिहा फर्स्ट फेज ओके फर्स्ट फेज लिहा दॅट इज आपण पॅलिओलिथिकची हे करतोय म्हणजे पॅलिओलिथिक फेजचं थोडंसं आता लिहू हे झालं एक त्याचं स्ट्रक्चर नाव अगेन पॅलिओलिथिक इन दॅट राईट डाऊन इट इज डेव्हलप्ड इन प्लेस्टोसिन पिरियड इट इज डेव्हलप्ड इन प्लेस्टोसिन पी एल ई आय एस टी ओ सी ई एन ई इट इज डेव्हलप्ड इन प्लेस्टोसिन पिरियड It is a geological period. It is a geological period, comma, last of the Great Ice Age. It is a geological period, comma, last of the great ice age when ice covered the earth surface संपूर्ण पृथ्वीवरती ऑलमोस्ट त्या वेळेस बर्फ होता तर त्या कालखंडामधला हा पॅलिओलिथिक फेज आहे ओके इन इंडियन कॉन्टेक्स्ट In Indian context, this period dates back to 1 million year ago. In Indian context, this period dates back to 1 million year ago. म्हणजे जो 2.5 मिलियन इयर अगो आहे तो वर्ल्ड कॉन्टेक्स्ट मध्ये जागतिक याच्यामध्ये ठीक आहे कारण जगामध्ये सुद्धा प्रिहिस्ट्रीचे कन्सेप्ट
म्हणण्यापेक्षा प्रिहिस्ट्रीच्या संदर्भातला अभ्यास हा वेगवेगळा आहे. म्हणजे तुम्ही जर युरोपियन कंट्रीजमध्ये जाल तर तिकडलं वेगळं आहे, तिकडल्या फॅक्ट्स. अँड वी नीड टू कन्सिडर विथ रिस्पेक्ट टू इंडिया. ओके, सो आपण म्हणून भारताच्या संदर्भात हा जो प्रिहिस्ट्रीचा पिरियड किंवा जो पॅलिओलिथिक फेज आहे तर तो 1 मिलियन इयरच्या आधी कन्सिडर केला जातो. ओके, राईट डाऊन. फर्स्ट राईट डाऊन लोअर पॅलिओलिथिक. ओके, नाऊ राईट डाऊन फर्स्ट लोअर पॅलिओलिथिक फेज. ओके, त्याच्यात लिहा स्पेसिफिक टूल टाईप. स्पेसिफिक टूल टाईप इन द अर्ली फेज वॉज. स्पेसिफिक टूल टाईप इन द अर्ली फेज वॉज ओल्डोवॉन. ओल्डोवॉन, OLDOWAN, ओल्डोवॉन. स्पेसिफिक टूल टाईप इन द अर्ली फेज वॉज ओल्डोवॉन. Discovered first at Oldowan. Discovered first at Oldowan. Okay, आता आपण लिहून घेऊ आणि नंतर याच्यावरती थोडीशी चर्चा करू. ओके, म्हणजे मी माझी कंटिन्युटी पण राहील. फुल स्टॉप. लॅटर discovery of pebble tools first of pude liya. the type of tools used during this phase, the type of tools the type of tools used were cleavers, CLEAVERS, cleavers. Okay, comma, choppers, CHOPPERS, cleavers, comma, choppers, 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 comma, chopping tools, chopping, 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 chopping tools, comma, hand axes. Okay. हँड ॲक्स म्हणजे आपण नॉर्मली काय म्हणतो की ॲक्स म्हणजे कुऱ्हाड. हँड ॲक्सेस, ओके, जी हातात मध्ये आपण घेतो ती कुऱ्हाड. ओके, सो आता हे जे मेनली जे टाईप्स आहेत या टूल्सचे, हे जे स्टोन्स टूल्स जे होते तर ते कशा पद्धतीने होते, त्याचे त्याला काय काय नाव होते, तर क्लिवर्स होते. ओके, आता याचे यू कॅन आयडेंटिफाय लाईक दिस वन ऑन गुगल ऑल्सो. क्लिवर्स होते, चॉपर्स होते, चॉपिंग टूल्स होते. म्हणजे एखाद्या गोष्टीला जर काही चॉपिंग करायचं असेल, त्याचे तुकडे वगैरे करायचे असतील, तर चॉपिंग टूल्स डेव्हलप केलेले होते. आणि स्पेसिफिकली हँड ऍक्सेस, ठीक आहे. सो हे या लोअर पॅलिओलिथिक एज मध्ये आपल्याला हे असे टूल्स दिसतात. पुढे लिहा द स्टोन यूज फॉर मेकिंग टूल्स वॉज क्वार्ट्झाइट. Okay, now this is also a very regular question in examination. Okay, the stone used for making tools was quartzite, quartzite, quartzite. So what is quartzite? Sir, it is also one type of stone material only, na? It's a stone material, but that stone material is a hard stone material, okay, and it's a granular hard rock. So
they were like they were finishing this rock, okay, and later on they converted that stone into a stone tool. म्हणजे तो जो हार्ड रॉक असायचा ना, तर त्या रॉकला रॉकचं कन्वर्जन ते स्टूल याच्यामध्ये टूल्स मध्ये करायचे, हत्यारामध्ये करायचे, ठीक आहे. आणि मग त्याच्यातून मग ते वेगवेगळे शेप्स देऊन त्याला कशाचं क्लिव्हर, कशाचं चॉपिंग टूल किंवा कशाचे हँड एक्स बनवायचे. आता एक्सचा शेप कसा असतो, नॉर्मली दोन साईडला असा तो, इकडे आणि इकडे हे असतो, आहे ना, आणि मध्ये असा एक दांडा असतो पकडायला. सो लाईक दॅट, सो दे वर कन्व्हर्टिंग दीज क्वार्ट्झाइट रॉक इंटू स्टोन टूल्स. ओके, पुढे लिहा. सो द स्टोन यूज मेनली वॉज क्वार्ट्झाइट. राईट डाऊन फर्दर, द डिस्कवरी ऑफ फर्स्ट हँड एक्स नाऊ इन द मॉडर्न टाइम्स. डिस्कवरी ऑफ फर्स्ट हँड एक्स वॉज मेड ॲट the parade ground of Pallavaram, Pallavaram, Pallavaram cantonment, Pallavaram cantonment near Chennai. It was discovered by Robert Bruce Foot on 30th May 1863, okay, near Madras. So Pallavaram cantonment, that is near Madras, and Robert Bruce Foot, he discovered that stone tool at the parade ground, and the year is 1863. So this discovery you can see in the 19th century, 19th shataka madhe, म्हणजे 1800 to 19th century, 19th shataka madhe yachi discovery झाली या पल्लवरम च्या कॅन्टोनमेंट मध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी आर्मीचं हे जे असतं, ओके, तर त्या ठिकाणी याची डिस्कवरी झाली. आणि तो जिओलॉजिस्ट होता आणि त्याला ते एक सापडलं काहीतरी असं, त्याने ते उचलून बघितलं आणि मग त्याला जाहीर केलं की बाबा दिस इज अ हँड एक्स. ओके, सो खूप महत्वाचा शोध होता तो. अँड आफ्टरवर्ड्स यू कॅन सी दॅट की इट गॉट अ मोमेंटम फॉर द रिसर्च ऑन दिस पर्टिक्युलर prehistoric sites which dates back to the Paleolithic age or which belong to the Paleolithic age. म्हणजे prehistory च्या संदर्भात अधिक अभ्यास जो आहे, म्हणजे एखादं संशोधन डिस्कवरी होतं, तर त्यावेळेस आपण नाही का, म्हणजे एखाद्या सायंटिस्टला एखादी गोष्ट सापडली तर तो आणखी त्याच्यावरती जास्त शोध करतो. सो लाईक दॅट दिस थिंग हॅपन आफ्टरवर्ड्स. ओके, राईट डाऊन फर्दर. होमो इरेक्टस HOMO ERECTUS, Homo erectus and Homo habilis, Homo erectus and Homo habilis, म्हणजे जी इव्होल्युशन ऑफ आहे, मॅनचा जे इव्होल्युशन आहे त्याच्यामधल्या ज्या काही टर्म्स आहेत, सो त्या टर्मच्या होमो इरेक्टस अँड होमो हॅबिलस असोसिएटेड विथ धीस फेज. Emerged in the salt range of and in Shivalik ranges. Salt range and in Shivalik range. So whenever we study geography, so in geography there is a Shivalik ranges,
माउंटेन रेंजेस. ओके सो या ठिकाणी हे आपल्याला दिसतात इमर्ज इन सॉल्ट रेंज अँड इन शिवालिक रेंज. ओके होमो इरेक्टस फर्स्ट फाउंड होमो इरेक्टस फर्स्ट फाउंड इन नर्मदा व्हॅली ऑल्सो कॉल्ड एज नर्मदा मॅन ऑल्सो कॉल्ड एज नर्मदा मॅन. नर्मदा मॅन ओके. द इम्पॉर्टंट साइट्स ऑफ लोअर पॅलिओलिथिक फेज आर important sites of the lower paleolithic phase are sohan valley in west punjab okay and the place is potwar 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 okay now it is in this valley you can see this valley in pakistan now okay sohan valley theek hai tachanantar नर्मदा व्हॅली आय एम जस्ट गिविंग यू लाईक दिस नेम्स इम्पॉर्टंट नर्मदा व्हॅली ओके देन कुर्नूल आंध्र प्रदेश नर्मदा व्हॅली मध्य प्रदेश सम पार्ट ऑफ महाराष्ट्र ऑल्सो ओके कुर्नूल आंध्र प्रदेश बेलान व्हॅली BELAN बेलन व्हॅली उत्तर प्रदेश UP साबरमती व्हॅली हा मी आता सोनिया मी फक्त लिहून देतोय त्याच्यामुळे आता नर्मदा व्हॅली व्हॅली म्हटलं तर काय खोरे म्हणतो आपण त्याला ओके सोहन व्हॅली सो हे इंग्लिश मध्ये तुला लिहिता येईल बाकी जिथे कुठे तुला प्रॉब्लेम आला अंडरस्टँडिंग मध्ये तर तू मला विचारू शकते काही प्रॉब्लेम नाही म्हणजे मी इंग्लिश मराठी दोन्ही यूज करेल ठीक आहे. सो नर्मदा व्हॅली देन कुर्नूल आंध्र प्रदेश बेलन व्हॅली UP साबरमती व्हॅली गुजरात साबरमती व्हॅली ओके गुजरात देन सिंगरोली SINGROLI सिंगरोली आंध्र प्रदेश ओके हे क्वेश्चन्स तुम्हाला मॅच द पेअर मध्ये वगैरे येतात मॅच द पेअर टाइप क्वेश्चन्स येतात ना म्हणजे एका ठिकाणी सपोज आता तुम्हाला चार व्हॅलीज जर दिल्या आणि चार स्टेट्स दिले तुम्हाला प्री हिस्टॉरिक साइट्स किंवा तुम्हाला असंही येऊ शकतात की विच ऑफ द फॉलोइंग valleys are associated with the prehistoric period or the lower paleolithic age khalil paiki kontya nadiche khore he tya lower paleolithic age si related ahe associated ahe upper paleolithic age si associated ahe asa vagre jar tumhala questions aale na so tasha thikani tumhala yacha upyog jo ahe tar hoto ya factual information cha upyog hoto okay so you can get like and that's why you should have a knowledge about these particular sites okay so singroli 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 andhra pradesh okay singroli andhra pradesh ha then
त्याच्याच मध्ये पुढे नेल्लूर, नेल्लूर आंध्र प्रदेश एपी. ओके देन सर मेलूर और नेलूर, एन और एम. नेलूर, नेलूर एन ई एन, इट इज एन, एन ई डबल एल ओ आर, नेलूर एपी. देन गिचलोर, गिचलोर ओके जी गिचलोर. ओके त्याच्यानंतर हुंग, हुंगशी व्हॅली, हुंगशी. सर गिचलोर व्हॅली कुठे, गिचलोर व्हॅली कुठे आहे सर? आंध्र प्रदेश. ओके त्याच्यानंतर मग हुंगशी, एच यू एन जी एच, एच यू एन जी एच एस आय, एच यू एन जी एच एस आय, हुंगशी व्हॅली, कर्नाटका. ओके कर्नाटका. देन पहलगाव, पहलगाव काश्मीर, पहलगाम म्हणतो ना आपण फेमसली पहलगाम. ओके सो काश्मीर. प्राजक्ता झाली कनेक्ट तू? ओके काश्मीर, पहलगाव काश्मीर. दिदवाना, दिदवाना सेकंड इज, नेक्स्ट इज दिदवाना, डी आय डी डब्ल्यू एन ए, दिदवाना राजस्थान, दिदवाना राजस्थान. देन अतिरम पक्कम, अतिरम पक्कम ए डबल टी आय आर ए एम पी ए के एम, अतिरम पक्कम, अतिरम पक्कम ए डबल टी आय आर ए एम पी ए के एम, अतिरम पक्कम तमिलनाडू. अतिरम पक्कम तमिलनाडू. देर वॉज अ क्वेश्चन विथ रेस्पेक्ट टू धिस फॅक्ट, त्याच्यामध्ये लिहा त्या अतिरम पक्कम मध्ये तामिळनाडू. इट इज द मोस्ट रिप्रेझेंटेटिव्ह साईट, इट इज द मोस्ट रिप्रेझेंटेटिव्ह साईट ऑफ मद्रासियन कल्चर, एम ए डी आर ए एस आय एन, मद्रासियन कल्चर और इंडस्ट्री. ओके म्हणजे त्याला मद्रासियन इंडस्ट्री और मद्रासियन कल्चरचं एक महत्वपूर्ण ठिकाण म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे, अतिरम पक्कम तामिळनाडू इज द मोस्ट इम्पॉर्टंट साईट. रेस्ट ऑफ द साईट्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट, बट यू कॅन सी क्वेश्चन रिलेटेड टू दिस अतिरम पक्कम. ठीक आहे, नंतर पुढे लिहा. नेक्स्ट साईट इज हतनोडा, हतनोडा एच ए टी एन ओ डी ए, हतनोडा, हतनोडा. त्याच्यासमोर लिहा डॅश करून नर्मदा मॅन, नर्मदा मॅन डिस्कवर्ड हिअर इन एमपी, मध्य प्रदेश. नर्मदा मॅन डिस्कवर्ड हिअर इन मध्य प्रदेश. ओके जस्ट अ मिनिट. हा
सो हतनुडा नर्मदा मैन डिस्कवर्ड इन एमपी मध्य प्रदेश देन भीमबेटका बी एच आई एम भीमबेटका बीई टी के ए भीमबेटका नियर भोपाल मध्य प्रदेश भीमबेटका नियर भोपाल मध्य प्रदेश ओके सो दीज आर द साइट्स ऑफ लोअर पैलियोलिथिक पीरियड ओके लोअर पैलियोलिथिक पीरियड यू कैन जस्ट लिव टू टू थ्री लाइन्स सो दैट इफ एनीथिंग इज रिसेंट डेवलपमेंट ओके बिकॉज अगेन दिस इज रिलेटेड टू कंटिन्यूअस रिसर्च सो त्याच्यामध्ये तुम्ही दोन तीन लाईन अशा प्रत्येकाच्या सोडत चला सो इफ एनीथिंग इज न्यू सो वी कॅन ऍड आफ्टरवर्ड्स ओके सो देन मिडल पॅलिओलिथिक ओके मिडल पॅलिओलिथिक इन दॅट राईट डाऊन आता बघा लोअर पॅलिओलिथिकच्या ज्या टूल्स आहेत त्याच्यामध्ये मी काय सांगितलं तुम्हाला की चॉपर्स क्लिवर्स चॉपिंग टूल्स हँड ऍक्सेस अँड द फर्स्ट हँड ऍक्स वी हॅव फाउंड दॅट पल्लवरम नियर मद्रास ओके अँड द रॉबर्ट ब्रूस फूट वॉज द इम्पॉर्टंट पर्सन ठीक आहे आणि हे वेगवेगळ्या टाईपचे टूल्स होते ठीक आहे आता परत आणखी थोडीशी नंतरची डेव्हलपमेंट वगैरे आहे वेगवेगळे आणखी टूल्स आपल्याला मिळतात वेगवेगळ्या सेक्शन्समध्ये ठीक आहे सो मिडल पॅलिओलिथिक इन दॅट राईट डाऊन टूल्स मिडल पॅलिओलिथिक फ्लेक टूल्स इन ब्रॅकेट स्टोन्स चीप स्टोन्स अशा चीप ज्या असतात म्हणजे तुम्हाला माहिती असेल की काही काही स्टोन्स स्टोनचे टूल्स हे जे असतात त्याला असं एक धार असते वेगळी ब्लेड काइंड ऑफ असतात तर ते होते फ्लेक टूल्स ओके सो फ्लेक टूल्स इन ब्रॅकेट स्टोन चिप्स असोसिएटेड विथ फ्लेक इंडस्ट्री और फ्लेक और स्पेलिंग ऑफ फ्लेक FLAKE फ्लेक टूल्स associated with flake industry or flake blade industry BLADE blade industry okay because of the tool type this culture is known as flake culture tools during this time were smaller tools during this time were smaller now the important sites tyachatlya nevasa where is nevasa अरे नेवासा कुठे आहे नॉर्थ मध्ये असेल कुठेतरी क्या बात है नॉर्थ मध्ये आहे नेवासा कुठे आहे ग काय नाव तिचं आपलं प्रगती नेवासा कुठे आहे सांग प्रगती आणि दुसरी कोण आहे धनश्री नेवासा
नेवासा कुठं आहे? नाही माहित सर. अरे काय सर, अहमदनगर. ओके, सो दॅट इज अ इम्पॉर्टंट, लाईक इट्स अ इम्पॉर्टंट सिटी, इट्स अ इम्पॉर्टंट प्लेस. आणि हे जे प्लेस आहे ना, हे प्रवारा नदी ऐकले ना तुम्ही सगळ्यांनी? हा, प्रवारा रिव्हर माहिती आहे ना तुम्हाला? किती पण नाही माहिती. प्रवारा रिव्हर, हा प्रवारा रिव्हर इज हॅव्हिंग इम्पॉर्टन्स विथ रिस्पेक्ट टू प्री हिस्टोरी. प्रवारा रिव्हर जी आहे ना, ती या प्री हिस्टॉरिक कालखंडाच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे. ठीक आहे, सो लिया नेवासा महाराष्ट्र, अहमदनगर डिस्ट्रिक्ट. ओके, परत भीमबेटका मध्य प्रदेश. देन नर्मदा व्हॅली. त्यानंतर बॅघोर, BAGHOR, बॅघोर. बॅघोर बॅगोर, ओके, एक्सेट्रा. त्यानंतर राईट डाऊन अप्पर पॅलिओलिथिक. अप्पर BAGHOR, BAGHOR, बॅघोर. ओके, अप्पर पॅलिओलिथिक. त्याच्यामध्ये टूल्स लिहा, टूल्स. कॅन यू रिपीट द नेम सर? बॅघोर, 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 BAGHOR. नेवासा के बाद? नाही, आफ्टर नेवासा भीमबेटका, देन देर वॉज नर्मदा, ओके, अँड देन बॅगोर. ओके, देन राईट डाऊन अप्पर पॅलिओलिथिक. अप्पर पॅलिओलिथिक, ओके, इन दॅट राईट डाऊन टूल्स टाईप ब्लॅक ब्लेड्स, ब्लॅक ब्लेड्स, कॉमा बुरिन्स, BURINS, टूल्स डॅश करून लिहायचं ब्लॅक ब्लेड, काळ्या रंगाचा दगड सपोज. ठीक आहे, अँड कॉमा बुरिन्स, BURINS. ओके, पण एक प्रकारचा वेगळा, वेगळी स्टाईल होती. स्टोन्स यूज्ड, स्टोन्स यूज्ड वेअर चर्ट, CHERT, चर्ट, कॉमा जास्पर, JASPER, जास्पर, कॉमा फ्लिंट, फ्लिंट, FLINT, flint. During this phase, we found a reference of, during this phase we found a reference of, reference of bone tools also, bone tools. आता तुम्हाला जर प्रश्न आला की बाबा where, during which phase of the Paleolithic age or during which phase of the prehistoric period we have found the reference of bone tools, है ना? म्हणजे आता ही इन्फॉर्मेशन, या इन्फॉर्मेशन वरतीच क्वेश्चन्स येतात साधारणतः.
whatever the information I am giving, so that is more than sufficient with respect to attending your prehistoric section questions. तुम्हाला जर prehistory वरती एखादा question जर आला तर whatever analysis we have given in previous session आणि जे काही मी तुम्हाला फॅक्ट देतो तर त्याच्या पलीकडचे काही क्वेश्चन्स वगैरे येणार नाही शक्यतोवर. ओके, एखाद्या वेळेस काही झालं खूपच इन डिटेल विचारलं तर ठीक आहे, पण अल्टिमेटली मग तुम्हाला आता सपोज हा अप्पर पॅलिओलिथिक फेज आहे, दिस इज अ अप्पर पॅलिओलिथिक फेज, अँड इफ दे आस्क यू क्वेश्चन की वेअर डू वी फाइंड द बोन रेफरन्स ऑफ द बोन टूल्स, सो दॅट द आन्सर वुड बी अप्पर पॅलिओलिथिक फेज. ओके, अप्पर पॅलिओलिथिक, अप्पर पॅलिओलिथिक फेज जी लोअर पॅलिओलिथिक, मिडल पॅलिओलिथिक आणि अप्पर पॅलिओलिथिक, म्हणजे पॅलिओलिथिकचा जो शेवटचा टप्पा आहे त्याच्यामध्ये आपल्याला बोन टूल सुद्धा मिळतात. सो असे जे स्पेसिफिक असतात ना तर ते महत्वाचं आहे. तुम्हाला जर विचारलं की बाबा ब्लॅक ब्लेडचा रेफरन्सेस केव्हा आहे किंवा ही डेव्हलपमेंट कुठल्या स्टेज मध्ये झाली, तर परत अप्पर पॅलिओलिथिक. ठीक आहे, फ्लेक्स जर विचारलं तुम्हाला, चिप्स आहे की नाही, सो ते कुठल्या याच्यामध्ये, तर मिडल पॅलिओलिथिक मध्ये. हँड ऍक्सेस, क्लिव्हर्स, चॉपर्स चे टोन्स पहिल्यांदा कोणत्या याच्यामध्ये आले, फर्स्ट टाइम, सो दॅट इज ड्युरिंग द लोअर पॅलिओलिथिक. ओके, सो लाईक दॅट यू विल गेट क्वेश्चन्स इन एक्झामिनेशन. ओके, तर त्याच्यानंतर पुढे लिहा इम्पॉर्टंट साइट्स, इम्पॉर्टंट साइट्स. ओके, इम्पॉर्टंट साइट इन दॅट राईट डाऊन, बेलन व्हॅली, बेलन व्हॅली. ओके, बेलन व्हॅली, भीमबेटका, भीमबेटका, बॅगोर, बॅगोर, त्याच्यानंतर बॅगोर इज, हा बॅगोर इज इन काय म्हणत आहे, हॅलो, मला कोण बोलत आहे, बॅगोर कुठे आहे, हा राजस्थान. ओके, ओके, त्याच्यानंतर पुढे लिहा गोगधा, म्हणजे नेक्स्ट साईट आहे गोगधा, जी ओ जी डी एच ए, मध्य प्रदेश, मध्य प्रदेश. ओके, त्याच्यानंतर पाटणे, पाटणे कॉमा भातणे, बी ए बी एच ए टी एन ई, पाटणे कॉमा भातणे कॉमा नंदीपाले, एन ए एन डी आय पी एल ई, पाटणे कॉमा भाटणे कॉमा नंदीपाले, एन एन डी आय पी एल ई, नंदीपाले, ऑल आर इन महाराष्ट्र, ऑल आर इन महाराष्ट्र. ओके, त्याच्यानंतर रेणुगुंटा, रेणुगुंटा आंध्र प्रदेश, त्यानंतर कुर्नूल केव्स आंध्र प्रदेश, कुर्नूल केव्स, केव्स आंध्र प्रदेश, कुर्नूल केव आंध्र प्रदेश. ओके, देन विसदी, व्ही आय एस डी आय, विसदी गुजरात, विसदी गुजरात. देन दोआब, डी ओ ए बी, दोआब कर्नाटका. देन सिंगभूम, एस आय, दोआब कुठे, कर्नाटका, कर्नाटका. ओके सर, आफ्टर कुर्नूल केव्स, कुर्नूलच्या नंतर विसदी, व्ही आय एस डी आय, विसदी, दॅट इज गुजरात. ओके, देन देर इज दोआब कर्नाटका, देन सिंगभूम
SINGHBHUM, Singhbhum, Jharkhand. And Budhapushkar, Rajasthan. Budhapushkar, Rajasthan. Sir, Singhbhum kute? Singhbhum, Jharkhand. Singhbhum, Jharkhand. And then Budhapushkar, Budhapushkar. Budhapushkar, Rajasthan. Okay. Pudilya. Bone tools, bone tools. Next slide madilya. Bone tools also discovered from Vilas Rangam caves of Andhra Pradesh. Bone tools also discovered from Vilas Rangam caves of Andhra Pradesh. Comma, Bone Mother Goddess discovered from Belan Valley. Sir, discovered from Belan, B-E-L-A-N, Belan Valley. Okay, UP, Uttar Pradesh. Okay, Bone Mother Goddess discovered from Belan Valley, Uttar Pradesh. Tetanthar. Earliest rock painting from Bhimbetka. Earliest rock painting from Bhimbetka. Okay. त्याच्यानंतर पुढे लिहा. नेक्स्ट इज युअर मेझोलिथिक साइट. ओके, नेक्स्ट इज युअर मेझोलिथिक साइट. ओके, नाउ सी, सो आय हॅव गिवन यू सो मेनी साइट्स, सो मेनी व्हॅली साइट्स स्पेसिफिकली, अँड यू मस्ट बी अवेअर अबाउट फ्यू रिव्हर अँड लोकेशन्स ओनली. लाईक नर्मदा आपल्याला माहिती असतं, है की नाही? आता नेवासा पण तुम्हा लोकांना, म्हणजे महाराष्ट्रात राहून सुद्धा आपल्याला नेवासा माहिती नाही सपोज. सो रिव्हर लोकेशन ज्या आहेत ना या संपूर्ण प्री हिस्टॉरिक पिरियडच्या संदर्भात, भारतातल्या ज्या अनेक रिव्हराईन लोकेशन्स आहेत, सो त्या अनेक रिव्हराईन लोकेशन्स मध्ये हे प्री हिस्टॉरिक साईट्स किंवा हे आपल्याला वेगवेगळे टूल्स वगैरे सापडलेले आहेत. अँड दॅट्स वाय विथ रिस्पेक्ट टू प्री हिस्टॉरिक टूल्स ऑर prehistoric artifacts, all these important major river valleys are important. हे जे नदी खोरे जे आहेत हे त्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे. आता तुम्हाला बघा, भीमबेटकाचं नाव तुम्हाला एंटायर म्हणजे पॅलिओलिथिक फेज मध्ये दिसतं, म्हणजे लोअर पॅलिओलिथिक मध्ये दिसतं, मिडल मध्ये पण दिसतं तुम्हाला, आणि त्याच्यानंतर तुम्हाला अप्पर पॅलिओलिथिक मध्ये सुद्धा दिसतं, ठीक आहे? सो हे आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे पण बघितलं की स्टोन टूल्स जो आहे तर तो थोडा व्हॅरी होतोय. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला हँड ऍक्सेस चॉपर्स दिसतात, क्लिव्हर्स दिसतात, नंतरच्या याच्यामध्ये तुम्हाला फ्लेक्स दिसतं. आता स्पेसिफिकली जर विचारलं की फ्लेक्स फाउंड ड्युरिंग विच पिरियड, सो पॅलिओलिथिक फेज मध्ये आहे, परंतु मग स्पेसिफिकली जर म्हटलं तर मिडल पॅलिओलिथिक है ना. तुम्हाला जर विचारलं की ब्लॅक ब्लेड्स केव्हा मिळतात, तर स्पेसिफिकली विचारलं तर अप्पर पॅलिओलिथिक.
किंवा जर असं ओव्हरऑल जर विचारला तर त्याच्यामध्ये फक्त जर पॅलिओलिथिकच ऑप्शन असेल की वेअर डू वी फाउंड द ब्लॅक ब्लेड्स टूल्स ऑफ ब्लॅक ब्लेड्स सो दॅट इज सिम्पली इफ पॅलिओलिथिक इज द ओनली ऑप्शन म्हणजे पॅलिओलिथिक मेझोलिथिक निओलिथिक आणि चाल्कोलिथिक असे जर चार ऑप्शन असतील तर त्याचा आन्सर पॅलिओलिथिक होणार बट स्पेसिफिकली इफ दे मेन्शन अपर पॅलिओलिथिक तर त्याचा आन्सर अपर पॅलिओलिथिक होणार ओके लक्षात येते व्हॉट आय एम सेलिंग सेईंग ओके सो बिकॉज इन एक्झामिनेशन दिस काइंड ऑफ क्वेश्चन्स दे आस्क ओके त्याच्यामध्ये मग तुम्हाला असंही होऊ शकतं की आता सपोज हा झाला एक स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन दुसऱ्या स्वरूपाचा क्वेश्चन कसा असू शकतो की कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रेस्पेक्ट टू द प्री हिस्टॉरिक पिरियड ऑफ इंडिया ओके प्री हिस्टॉरिक पिरियड म्हणजे प्रागैतिहासिक कालखंडाबद्दल खालील विधाने लक्षात घ्या हा जर तुम्हाला प्रश्न विचारला मग त्याच्यात त्यांनी विचारलं की फर्स्ट स्टेटमेंट मध्ये त्यांनी जर विचारलं की हातनुडा इज अ सेंटर विच इज नोन फॉर नर्मदा मॅन फर्स्ट स्टेटमेंट ओके हातनुडा सेंटर ऑफ मध्य प्रदेश इज नोन फॉर नर्मदा मॅन ठीक आहे त्याच्यानंतर सेकंड स्टेटमेंट विचारलं भीमबेटका केव्ज आर द अर्लिएस्ट प्री हिस्टॉरिक केव्ज इन इंडिया सेकंड स्टेटमेंट थर्ड स्टेटमेंट त्यांनी विचारलं की बोन टूल्स डिस्कवर्ड ड्युरिंग द अप्पर पॅलिओलिथिक एज म्हणजे जे बोन टूल्स आपल्याला मिळतात ते अप्पर पॅलिओलिथिक एज मध्ये मिळतात आता हे तीन स्टेटमेंट झाले याला आणखी एखादं ऍडिशन केलं मग क्वेश्चनचा फॉर्म कसा असतो आता याला सपोज आपण म्हणूया की क्वेश्चन झाला त्याच्यामध्ये तुम्हाला 1 पॉइंट 2 पॉइंट आणि 3 पॉइंट दिले हे 3 पॉइंट दिले आणि आणखी एक चौथा पॉइंट दिला आता याचा कसा असेल की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रेस्पेक्ट टू द प्री हिस्टॉरिक पिरियड इज आर ट्रू ओके खालील पैकी प्रागैतिहासिक कालखंडाबद्दल कोणती विधाने सत्य आहेत असत्य आहेत वगैरे प्रश्न येतात मग आता याला कॉम्बिनेशन क्वेश्चन झाला हा दिस इज समहाउ एक्झॉस्टिव्ह क्वेश्चन विथ रिस्पेक्ट टू दिस फॅक्ट मग त्याच्यामध्ये तुम्हाला कोड्स असा कोड दिला जातो आणि त्याच्यामध्ये मग म्हटलं जातं की एचा आन्सर काय तर ऑल 1 2 3 आर करेक्ट समजा आता पण त्यांनी विचारलं की कोणते विधाने सत्य आहेत किंवा कोणते विधाने विचार ट्रू विचार नॉट ट्रू सो अकॉर्डिंगली व्हॉट विल बी द लाईक फॉर्म ऑफ क्वेश्चन की एचा आन्सर काय तर 1 2 3 आर करेक्ट बीचा आन्सर काय तर ओनली 1 and 2 इज करेक्ट सीचा आन्सर काय तर 2 and 3 इज करेक्ट आणि डीचा आन्सर काय तर ओनली 3 इज करेक्ट असं तर असा अशा स्वरूपाचे क्वेश्चन्स हे तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला विचारल्या जातात आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला फक्त एखाद्या स्पेसिफिक गोष्टीचं म्हणजे एखाद्या गोष्टीचं बरोबर नॉलेज असून जमत नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला बऱ्यापैकी चांगलं एक्झॉस्टिव्ह नॉलेज पाहिजे नावडेज क्वेश्चन्स आर गेटिंग डिफिकल्ट इट्स नॉट इझी ओके गव्हर्नमेंट काही तुम्हाला फुकटमध्ये असंच तुम्ही 2-4 पुस्तकं वाचले आता मला तर कित्येक विद्यार्थ्यांचे फोन येतात अनेक स्टुडंट म्हणतात की सर हे वाचलं तर होईल का ते वाचलं तर होईल का एक पुस्तक 2 पुस्तक गाईड्स वाचतात कोणी सांगतं एनसीईआरटी टॉपर्स सांगतो एनसीईआरटी वाचा तर सगळे पुस्तकं सगळे मुलांना वाटते की एनसीईआरटी वाचलं की आपण पास होणार बट एनसीईआरटी इज जस्ट फॉर युअर बेसिक अंडरस्टँडिंग इट इज बिगिनिंग हॉटेलमध्ये जाता की नाही तुम्ही जेवता की नाही तर स्टार्टर असते की नाही स्टार्टर खाताना तुम्ही स्टार्टर तो एनसीईआरटी इज स्टार्टर लाईक स्टार्टर इट्स नॉट इट डो नॉट कव्हर एंटायर लाईक युअर सिलेबस ऑर दिस थिंग सगळंच काही कव्हर होत नाही बट इट इज द बेस्ट सोर्स इट इज द बेस्ट सोर्स तो खूप चांगला सोर्स आहे त्याच्यामुळे तुम्हाला इट इज रिटन इन लाईक ल्युसिड लँग्वेज थोडी सोपी भाषा असते किंवा स्कूल बुक्स इफ यू आर लाईक इफ युअर टार्गेट इज स्टेट एक्झाम्स आता स्टेट एक्झाम्स मध्ये सुद्धा बरेचसे विद्यार्थी हे एनसीईआरटी ची पुस्तकं वाचतात आणि ते चांगलं आहे त्याच्यामुळे तुमचं नॉलेज वाढतं म्हणजे सीबीएसई बोर्डची पुस्तकं केंद्रीय बोर्डाची पुस्तकं वाचली तर ठीक आहे सो ते स्टार्टर आहे इट इज नॉट एंटायरली दिस वन हे जेवढे काही मी तुम्हाला फॅक्ट देतोय दॅट आर नॉट लाईक इन ओनली इन एनसीईआरटीज दीज आर द स्कॅटर्ड फॅक्ट्स विच आर अवेलेबल इन सो मेनी डिफरंट बुक्स अँड दिस इज लाईक कंपायलेशन ऑफ ऑल दिस थिंग्स म्हणजे त्याच्यासाठी आम्हाला कितीतरी रेफरन्स मटेरियल वाचावं लागतं बराच त्याच्यात डीपमध्ये गेल्यानंतरच या गोष्टी सांगता येतात तर त्यामुळे कसं आहे की तुम्हाला हे जे काही आहे हे नॉलेज हे एक्झॉस्टिव्ह लेवलला अलीकडच्या काळामध्ये एक्झाम्स मध्ये विचारलं जातं सो असा जो क्वेश्चन येतो ना 3 ते 4 स्टेटमेंटवाला त्याच्यामध्ये स्टुडंट हमखास फसतात एखादा क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड असेल की हु अमंग द फॉलोइंग फर्स्ट टाइम डिस्कवर्ड हँड ऍक्सेस ओके ऑर वेअर
at which of the following places the hand axe is first discovered? हे झाले स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. इफ यू आर नोईंग आन्सर देन यू कॅन अटेंड दॅट क्वेश्चन करेक्टली. म्हणजे कोणी शोध लावला डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. कोणी शोध लावला तर बाबा त्या रॉबर्ट ब्रूसप्रूटने लावला. कुठे लावला तर त्या मद्रासच्या जवळ जे ठिकाण होतं तर त्या ठिकाणी लावला. ठीक आहे. सो हे जे पल्लवरम ठीक आहे तर हे जे क्वेश्चन्स आहेत ना हे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन झाले. ओके त्याचा आन्सर माहिती असलं तर ठीक आहे, नाही माहिती असलं तर मग तो थोडासा प्रॉब्लेम असतो. ओके सो लाईक दिस. सो पुढे कंटिन्यू करू आपण. लिहा पुढे. नाव दिस इज मेझोलिथिक फेज. ओके नेक्स्ट इज मेझोलिथिक फेज. राईट डाऊन टूल टाइप्स. टूल टाइप्स मेझोलिथिक. हा MESOLITHIC मेझोलिथिक. इन दॅट टूल टाइप्स त्याच्यात लिहा पॉइंट. पॉइंट ओके टूल टाइप्स मध्ये पॉइंट कॉमा ल्युनेट. LUNATE ल्युनेट. ठीक आहे ल्युनेट. LUNATE कॉमा ट्रॅपेज. ट्रॅपेझियम म्हणतो ना आपण भूमितीमध्ये. तुम्ही ट्रॅपेझियम शिकलेले असाल. सो ट्रॅपेज TRAPEZ कॉमा कोर COR कोर कॉमा ट्रायंगल. कोर कॉमा ट्रायंगल. ओके ट्रायंगल. फुल स्टॉप. नेक्स्ट लाईन मध्ये लिहा अर्लिएस्ट डेटेड. अर्लिएस्ट डेटेड सुरुवातीला जो हे झाला अर्लिएस्ट डेटेड मायक्रोलिथ. मायक्रोलिथ्स MICROLITHS मायक्रोलिथ फ्रॉम पाटणे. पाटणे PATNE पाटणे इन महाराष्ट्र. पाटणे इन महाराष्ट्र. ट्रॅपेझच्या नंतर आहे कोर COR कोर. त्याच्यानंतर आहे ट्रायंगल. ठीक आहे. ओके अर्लिएस्ट डेटेड मायक्रोलिथ फ्रॉम. अर्लिएस्ट डेटेड मायक्रोलिथ डिस्कवर्ड फ्रॉम पाटणे इन महाराष्ट्र. पाटणे इन महाराष्ट्र. ओके पुढे लिहा. राईट डाऊन इम्पॉर्टंट मेझोलिथिक साइट्स. आता याच्यामधला जो मायक्रोलिथ हा शब्द आहे ना तो खूप महत्वाचा आहे. मायक्रोलिथ मीन्स कॉल. मायक्रो म्हणजे काय? मायक्रो म्हणजे सूक्ष्म. आणि लिथिक्स म्हणजे काय? तर स्टोन म्हणजे म्हणजे सूक्ष्म स्टोन. म्हणजे अगदी तो आता याच्यात बघा आपण काय काय वापरलं. याच्यात पॉइंट वापरलं. पॉइंट म्हणजे ते तो ते फारच वेगळे टूल्स होते. ते ल्युनेट हे आता भूमिती आपण शिकतो ना जॉमेट्री तर त्याच्यामध्ये आपल्याला ह्या अशा वेगवेगळ्या हे येतात म्हणजे फिगर्स येतात त्या. ओके सो तोच प्रकार आहे. सो अशा पद्धतीचे स्टोन टूल्स होते. त्यांनी असे म्हणजे अगदी मायक्रो टूल्स वेअर डेव्हलप्ड ड्युरिंग धीस फेज. अँड सो मेझोलिथिक फेज इज ऑल्सो आयडेंटिफाईड विथ इट्स स्टोन टूल्स स्पेशालिटी. सो इफ यू गेट अ क्वेश्चन रिलेटेड टू मेझोलिथिक पिरियड सो मेझोलिथिक तुम्ही लक्षात ठेवा की मेझोलिथिक इज इक्वल टू मायक्रोलिथिक स्टोन्स. ओके मायक्रोलिथिक स्टोन टूल्स म्हणजे मेझोलिथिक पिरियड मध्येच मायक्रोलिथ आपल्याला सापडतात. हा प्रश्न सुद्धा बऱ्याचदा एक्झामिनेशन मध्ये आलेला आहे. ओके पुढे लिहा. सो इम्पॉर्टंट साइट्स इन दॅट राईट डाऊन आदमगड. आदमगड MP. आदमगड MP. त्याच्यानंतर दिदवाना.
दिदवाना त्यानंतर बागोर राजस्थान ओके डिडवाना ऑल्सो राजस्थान हाँ राजस्थान हाँ ओके त्याच्यानंतर दमदमा दमदमा ओके ऐकलंय का नाव कधी दमदमा दमदमा महादमा आप लोग मुझे डर लग रहा है कि इतने सारे नाम सुन के नेक्स्ट लेक्चर में आऊंगी कि नहीं आया बोलोंगे कि कितना बोर है सर ये सब हाँ काय असं वाटतंय का कोणाला पळून जा वगैरे हाँ क्योंकि नहीं अभी कैसा है कुछ कुछ जगह पे काफी सारी फैक्चुअल इन्फॉर्मेशन होती है लेकिन वही अपने को ऑफिसर्स बनाने में वही काम की है क्योंकि एक क्वेश्चन से आदमी इन में होता है अंदर होता है और एक क्वेश्चन ना आने से आदमी बाहर होता है सो यही तो कॉम्पिटिटिव एग्जाम का सबसे इम्पोर्टेंट खेल है ना एक मार्क से आप अंदर जाते हो आईएएस बनते हो एक मार्क से आप आईपीएस बनते हो एक मार्क मिल गया तो ऑल इंडिया टॉपर होते हो एक मार्क कम मिला तो नहीं होते हो सो ये क्वेश्चंस का खेल है इट्स अ गेम ऑफ मार्क्स ओनली ओके सो दैट्स व्हाई ये थोड़ा सा मुझे आप लोगों को शायद बोर होगा जो फर्स्ट टाइमर है उनको तो ज्यादा बोर हो सकता है का ग कोणाकोणाला बोर झाला था मी नाव घेत आता आभा बोर झालं का नो सर नो सर ओके किन्नरी नाही सर हा कारण मला नाही काय आणि मी गाणं पण म्हणू शकतो छान छान गाणं म्हणतो मी पण आता मला गाणं नाही म्हणायचं इथे स्टार मेकर वरती तुम्ही बघू शकता माझे गाणे वगैरे ऐकू शकता पण इथे आपल्याला मनोरंजनाचा कार्यक्रम नाहीये त्याच्यामुळे हे सगळं सांगावं लागेल तुम्हाला हा कधी कधी लोक हे घोडा मैदान बघितल्या हे एवढं ऐकलं की पळूनच जातात लोक ठीक आहे नाही रे बाबा ही आपली बस की बात नाही आहे हमारे खानदान में किसने इतनी पढाई नहीं की तो हम क्या करेंगे ऐसे भी मेंटॅलिटी के स्टूडेंट्स होते हैं जो कभी इसमें सक्सेसफुल नहीं हो सकते हैं सो थोड़ा सा सांभाळून घ्या सुरुवात आहे आपली और घोडा मैदान और बाकी आहे दिल्ली अभी दूर आहे दिल्ली म्हणजे त्यातल्या त्यात दिल्लीमध्ये सगळ्यात तुमचं जे मेन टार्गेट असायला पाहिजे दॅट इज काय नाव त्याचं ते यूपीएससी हाऊस वेअर इज यूपीएससी हाऊस एनीबडी काय कुठला बारा खांबा रोड ना त्याचा ऍड्रेस पाठ करून ठेवा ज्यांना हा बारा खांबा रोडचा ऍड्रेस पाठ करून ठेवा दॅट इज युअर डेस्टिनेशन ओके तिथे युपीएससीच्या इंटरव्ह्यूला जावं लागतं एनिवे चला सो जोक सपार्ट और एक्स्ट्रा इन दिस वन सो दमदमा अँड महादमा यूपी उत्तर प्रदेश दमदमा अँड महादमा उत्तर प्रदेश देन पाटणे महाराष्ट्र देन चोपानी मांडो CHOPANIMANDO चोपानी मांडो उत्तर प्रदेश पचमढी तो सगळ्यांना माहिती असेल हिल स्टेशन आहे पचमढी सांगा समिता पचमढी समिता फिरायला आवडत तुला नाही माहित अरे काय काय तुम्ही लोक म्हणजे तुम्ही मुंबईच्या बाहेर जातच नाहीत का पचमढी एनीबडी पचमढी अरे काय फर्स्ट टाइम कस काय ऐकलं तुम्ही पचमढी खूप फेमस आहे ना हिल स्टेशन आहे ते मध्य प्रदेश हा पचमढी मध्य प्रदेश त्याच्यानंतर लिहा सराई एकच शब्द आहे SARAINAHAR सराई नहर राय यूपी ओके सराई नहर राय यूपी
ओके देन नर्मदा व्हॅली तर झालं ठीक आहे. नर्मदा व्हॅली एक लिहा. नर्मदा व्हॅली देन संगम संगम कडलू. संगम कडलू एस ए एन जी ए एम के डी एल यू संगम कडलू कर्नाटका. संगम कडलू संगम कडलू कर्नाटका. ओके देन गौरी गुंडर जी ए यू आर आय जी ए यू आर आय जी यू एन डी ए आर गौरी गुंडर आंध्र प्रदेश. ओके कॉमा भीमबेटका एमपी एंड हाथ खांबा एच ए टी के एच ए एम बी एच ए हाथ खांबा. हाथ खांबा एच ए टी के एच ए एम बी एच ए हाथ खांबा महाराष्ट्र. हाथ खांबा महाराष्ट्र. सर त्याच्या आधीच सांगा ना एमपी वाला. संगन कडलू कर्नाटका गौरी गुंडर जी ए यू आर आय जी यू एन डी ए आर गौरी गुंडर आंध्र प्रदेश. सर त्याच्यानंतरचा भीमबेटका हात खांबा महाराष्ट्र. हात खांबा महाराष्ट्र भीमबेटका त्याच्यानंतर हात खांबा महाराष्ट्र. ओके चलो अँड नाऊ निओलिथिक फेज. निओलिथिक फेज निओलिथिक फेज ओके लास्ट फेज निओलिथिक फेज न्यू स्टोन एज. ओके ते लिहिलेलंच आहे. त्याच्यात लिहा निओलिथिक फेज मध्ये The term Neolithic शब्द हा जो Neolithic शब्द आहे. The term Neolithic was coined by coin म्हणजे तो हे केला अस्तित्वात आणला किंवा पहिल्यांदा यूज केला. coin coined coined by Sir John J-O-H-N John Lubbock L-U-B-B-O-C-K Lubbock in his book. Sir John Lubbock in his book Prehistoric Time Prehistoric Time. ओके इन ब्रॅकेट राईट डाऊन 1865 पुढे लिहा. अनादर पर्सन नेक्स्ट लाईन अनादर पर्सन सर गार्डन जी ए आर डी ई एन गार्डन चाइल्ड सी एच आय एल डी ई सर गार्डन चाइल्ड define that neolithic chalcolithic culture chalcolithic chalcolithic define that the term neolithic chalcolithic culture is a self-sufficient
म्हणजे स्वतःच्या भरवशावरती असलेली सेल्फ सफिशियंट फूड प्रोड्युसिंग इकॉनॉमी. सेल्फ सफिशियंट फूड प्रोड्युसिंग इकॉनॉमी. सेल्फ सफिशियंट फूड प्रोड्युसिंग इकॉनॉमी. ओके. ही ऑल्सो यूज द टर्म न्योलिथिक रिव्होल्युशन. म्हणजे नवपाषाण युगाची क्रांती असा शब्द प्रयोग त्यांनी केलेला आहे. निओलिथिक रिव्होल्युशन. कोणाला मराठीत जर मेन्शन करायचं असेल तर मेन्शन करू शकता. ओके. पुढे लिहा द बेसिक टूल टाइप. द बेसिक टूल टाइप ऑफ धीस एज वॉज सेल्ट. CELTS. सेल्ट्स. CELTS. सेल्ट्स. ओके. There were three types. Number one, hand access. सर माझा काही सुटला, माझा नेटवर्क प्रॉब्लेम होता ते. हा सविता का? हो सर. हा कुठून मिस आउट झाला तुझा? सर हे गौरी उड्डाण एपी. अच्छा तिथून झालं का? ओके. त्याच्यानंतर आपण भीमबेटका आणि हातखांबा HATKHAMBHA हातखांबा महाराष्ट्र. ओके. आणि नाऊ दॅट इज निओलिथिक फेज. ओके. त्याच्यानंतरची फेज आहे निओलिथिक. ओके. त्याच्यात मी लिहिलेलं आहे, सांगितलेलं आहे निओलिथिक मध्ये. तू एक काम कर, एक तीन ओळी सोडून दे, 3-4 चार ओळी सोड. लेक्चर झालं की मी तुला फोनवरती डिक्टेट देतो. ठीक आहे. आपण पुढे जाऊ आता. ठीक आहे. हा सो थ्री टाइप्स त्याच्यामध्ये हँड ऍक्सेस. फर्स्ट इज हँड ऍक्सेस. सेकंड इज ऍझेस. ADZES. ADZES ऍझेस थिनर दॅन द फर्स्ट. ऍझेस thinner than the first. आणि थर्ड मध्ये chisel 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 longer than first two. म्हणजे ज्याच्यात टूल टाइप्स होते सेल्ट. सर रिपीट करा ना. हा chisel. टूल टाइप्स वेर सेल्ट. त्याच्यामध्ये थ्री टाइप्स. वन इज हँड ऍक्सेस. सेकंड इज ऍझेस. ADZES थिनर दॅन द फर्स्ट. फर्स्ट म्हणजे काय तर हँड ऍक्सेस पेक्षा थिन होतं ते. आणि थर्ड टाइप होता त्या सेल्ट जो टूल होता त्याचा थर्ड टाइप होता चिझेल CHISEL लॉंगर दॅन द फर्स्ट टू. ओके. पहिले दोन हँड ऍक्सेस आणि ऍझेस पेक्षा ते जास्त लांब असायचं चिझेल. ओके. सो हे थोडं डिफरन्सिएशन होतं. तुम्ही याच्यामध्ये जसं आता सेल्ट हा झाला कीवर्ड. सेल्ट इज अ कीवर्ड. सो सेल्ट फाउंड ड्युरिंग निओलिथिक फेज. फ्लेक्स झाला कीवर्ड. सो फ्लेक्स तुम्हाला त्या मिडल पॅलिओलिथिक फेज मध्ये मिळतात. मायक्रोलिथ झाला कीवर्ड. सो इट यू कॅन फाउंड मायक्रोलिथ ड्युरिंग मेझोलिथिक फेज. ओके. सो असे कीवर्ड लक्षात ठेवा. मी जरी डिटेलमध्ये तुम्हाला देत असलो तरी एवढे डिटेल क्वेश्चन नाही विचारले जात. बट सिन्स आय वॉन्ट टू प्रिपेअर यू लाईक अ बेस्ट लेवल सो दॅट्स वाय आय एम गिव्हिंग इन डिटेल. अदरवाईज तुम्हाला याच्यापेक्षा एवढे डिटेल मध्ये नाही विचारले जात. पण कधी कधी विचारले तर आपलं सुटू नये, आपलं मिसआउट होऊ नये म्हणून थोडस मी. ठीक आहे. सो त्याचे सेल्सचे तीन टाइप्स होते. हँड ऍक्सेस. सेकंड मध्ये ऍझेस. आणि थर्ड मध्ये चिझेल. ठीक आहे. आणि मग त्याचं डिफरन्सिएशन. ऍझेस काय तर थिनर दॅन द हँड ऍक्सेस. सिझेल काय तर लॉंगर दॅन द हँड ऍक्सेस अँड ऍझेस. ओके. पुढे लिहा
these tools were based on the technique of grinding, grinding, grinding and polishing. Grinding and polishing. Okay. During this time, quartzite, Q-U-A-R-T-Z-I-T, quartzite and flint, F-L-I-N-T, flint, lose relevance, and igneous rocks, which were much harder, came into use. These tools are also called as friction tools. Tyachyanantar sites liya. Sites. Tyachyatlya North and Northwestern India. In that write down. Burzhom, B-U-R-Z-H-O-M, Burzhom, comma, Gufkral, G-U-F-K-R-A-L, Gufkral. Kashmir, Jammu and Kashmir. Manje, he doni pan site Jammu and Kashmir madhe hai. Tyachyanantar, second madhe liya. The next line madhe. Vindhya region. Manje, first region zala tumcha north and northwest madhe. त्याच्या सेकंड रिजन आहे विंध्या पर्वतरांगा, विंध्या रिजन अँड गंगा व्हॅली रिजन, इन दॅट राईट डाऊन. कोलदिवा, K-O-L-D-I-H-W-A, ओके, कोलदिवा, K-O-L-D-I-H-W-A, कोलदिवा. ओके, अर्लिएस्ट रेफरन्स ऑफ राईस, त्याच्या डॅश करून लिया, कोलदिवाला डॅश करून लिया. अर्लिएस्ट रेफरन्स ऑफ राईस इन बेलन व्हॅली रिजन. ओके, तर हा यूपीचा भाग आहे. हा अर्लिएस्ट रेफरन्स ऑफ राईस इन बेलन व्हॅली रिजन. ओके, कॉमा करून नेक्स्ट लिहा. महागधा हे साईटचं नाव आहे, मगाशी सांगितलं यूपीची साईट आहे. ओके, M-A-H-A-G-D-H-A, महागधा. त्याच्यानंतर नेक्स्ट चिरांद,
CHIRAND चिरांद बिहार, चिरांद बिहार. बरेचदा क्वेश्चन विचारलेला आहे चिरांद वरती, बेलान वरती, बुर्जुआम वरती. न्यूलिथिक साइट्स आहेत चिरांद बिहार, देन चेचक, चेचक बिहार, चेचक बिहार. नेक्स्ट चोपनी मांडो, CHOPNI चोपनी मांडो, MANDO मांडो, चोपनी मांडो, उत्तर प्रदेश. चोपनी मांडो उत्तर प्रदेश. ओके, त्याच्यानंतर थर्ड ईस्टर्न रिजन, थर्ड इज ईस्टर्न रिजन. सनौनल ईस्टर्न रिजन, सनौनल SANUANAL सनौनल, छोटा नागपूर. सनौनल इन ब्रैकेट छोटा नागपूर. ओके, त्याच्यानंतर लिहा. आता कसं ना की थोडेसे डिफिकल्ट वर्ड्स आहेत नॉर्थ ईस्ट साऊथ वगैरेचे आणि तामिळनाडू, म्हणजे तीनच हे राहिलेले आहेत. आणि मी बघतोय की बरेचसे स्टुडंटचा मला वाटतं डेटा पण कन्झ्युम झालेला असेल. सो एक 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 जण हे होते. ठीक आहे, सो मी काय करेल तुम्हाला नाव. What I do, it's a very small part related to that. So I will send you photo of that one instead of writing. ठीक आहे, याचं. ओके, सो ते आपण करूया, म्हणजे मग ते फिनिश होऊन जाते, तुम्ही ते लिहू शकता. हे जे काही इन्फॉर्मेशन दिली, दिस इज मोर दॅन सफिशियंट. फक्त आता हे थोडेसे साईट्स राहिलेले आहेत. बराच वेळपासून आपण बसलो आहे, सो डेटा सुद्धा कन्झ्युम होतो अनेक लोकांचा. सो अनेक लोक मध्ये मध्ये सुटतायत. ठीक आहे, सो ते आणखी, ते त्याला आणखी 10 मिनिटं लागतील आपल्याला हळूहळू सांगता सांगता. सो इन्स्टेड ऑफ दॅट आय एम कन्क्लुडिंग हिअर. ओके, आय एम, मी आज थांबतो इथे. बाकीचं मी इमिजिएटली तुम्हाला एक टुडे नाईट मी तुम्हाला आता पाठवून देईल थोड्या वेळामध्ये ते. अच्छा, तर आता हा जो पार्ट आहे, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू, अगेन आय एम रिवायझिंग. आतापर्यंत आपण, म्हणजे मी पहिल्यांदा तुम्हाला थोडंसं स्पष्ट सांगितलं की लाईक प्रिहिस्टॉरिक पिरियड, व्हॉट इज अ प्रिहिस्टॉरिक पिरियड. सो दॅट अनालिटिकल पार्ट वी हॅव डिस्कस. याच्यामध्ये कन्सेप्ट काहीच नाही आहे विथ रिस्पेक्ट टू दिस. इव्होल्युशनची प्रोसेस आहे की ड्युरिंग प्रिहिस्टॉरिक पिरियड वी डोंट हॅव एनी रिटन रेकॉर्ड्स. ओके, वी डोंट हॅव काइंड ऑफ अ स्क्रिप्ट, अँड सो लाईक वी आर कॉलिंग दिस पिरियड एज अ प्रिहिस्टॉरिक पिरियड, आहे ना. बट आपल्याला याचं बद्दलची इन्फॉर्मेशन कशी मिळाली, तर जसं फरहीननी मला, फरहीन तूच विचारलं होतं ना मगाशी क्वेश्चन. सो वी आर गेटिंग दिस इन्फॉर्मेशन ऑन द बेसिक्स ऑफ द साइट्स, अँड दीज आर डिफरंट साइट्स. म्हणजे या साइट्स मध्ये आपल्याला वी फाउंड डिफरंट स्टोन टूल्स, ऍट सम प्लेसेस वी फाउंड बोन टूल्स, ऍट सम प्लेसेस वी फाउंड दॅट ऍग्रीकल्चर स्टार्टेड. ओके, अँड ऍट सम प्लेसेस वी फाउंड केव्स, caves, paintings, vagera vagera. And on the basis of that, then historians, geologists, baki che je kai experts ahet, so they calculated something and they finally tanni mag asa kai tari kai kai goshti lihun thevle tyacha sandarbhat ki these are the features of this particular phase. Mag mi tumhala sangitlo hota ki hunting gathering phase, hunting gathering, hunting gathering paleolithic madhe hoti, neolithic middle mesolithic madhe hoti, neolithic madhe hoti, आणि हंटिंग गॅदरिंग आता सुद्धा आहे. म्हणजे मी त्याच्यासाठीच तुम्हाला सांगितलं की प्रिमेटिव्ह ट्राईब्स ऑफ इंडिया, प्रिमेटिव्ह ट्राईब्स ऑफ द वर्ल्ड, डिफरंट एथनिक ग्रुप्स, वेगवेगळे जे आदिम जमाती जे आहेत, तर त्या अजूनही जंगलामध्ये राहतात, शिकारी करतात, हंटिंग करतात, हंटिंग गॅदरिंग, कंदमुळं खातात. फार लांब जायची गरज नाही आपल्याला. तुम्ही अंदमान आणि निकोबारमध्ये बघू शकता, किंवा जे पण आपल्या देशातले पहाडी भाग आहेत, तर त्या ठिकाणी तुम्हाला या गोष्टी दिसू शकतात. ओके, सो हंटिंग गॅदरिंग फेज, ती फेज नंतर हळूहळू ऍग्रीकल्चरचा शोध लागला आपल्याला मेझोलिथिक मध्ये. त्याच्यानंतर मग आपण परत ऍग्रीकल्चर कंटिन्यू केलं आणि नंतर आपले हे जे लोक होते, सो दे स्टार्टेड सेटल डाऊन ऍट वन प्लेसेस ऑन द बँक ऑफ द रिव्हर्स. आणि मग तिथून, मग जसं आता फर्स्ट साईट वॉज मेहरगर, सो तिथून मग हे झालं इमर्जन्स ऑफ द व्हिलेजेस, ऑर द इमर्जन्स ऑफ द
पॉप्युलेशन सेटलमेंट सो पीपल सेटल डाऊन ऍट वन प्लेसेस ओके सो या पद्धतीने असं सगळं जे आहे हे इव्होल्युशन होत गेलं ड्युरिंग दिस इव्होल्युशन देअर वेअर सो मेनी डिफरंट साईट्स विच आर इम्पॉर्टंट विथ रिस्पेक्ट टू एक्झामिनेशन इन द मॉडर्न टाइम ड्युरिंग द ब्रिटिश पिरियड ब्रिटिश स्टार्टेड एक्सकॅव्हेशन्स ब्रिटिश स्टार्टेड इन्व्हेस्टिगेशन डिस्कवरीज अँड दे फाउंड आउट सो मेनी थिंग्स मग त्या आणि तुम्हाला माहिती असेल की ब्रिटिश लोक हे क्युरियस होते ते अनेक ठिकाणी संशोधन करायचे भारतामधल्या अनेक आर्कियोलॉजीशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत तर ते त्यांच्या कालखंडामध्ये शोधण्यात आल्या आणि म्हणून मग हे सगळं जे आहे तर हे आपण आता बघतोय वाचतोय ठीक आहे सो अशा पद्धतीचं आहे विथ रेस्पेक्ट टू एक्झामिनेशन ऑल थ्री फेजेस डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स अँड डिफरंट साईट्स दॅट आर इम्पॉर्टंट इफ दे आस्क यू भीमबेटका सो भीमबेटका ही साईट आपल्याला पॅलिओलिथिक मध्येच मिळते त्यांनी जर तुम्हाला बोन टूल्सचं विचारलं तर तुम्हाला ते सेकंड पॅलिओलिथिकच्या त्या नेक्स्ट स्टेज मध्ये तुम्हाला दिसतं सो अशा पद्धतीचे क्वेश्चन्स येऊ शकतात ठीक आहे तर ह्या थोडस जस्ट गो थ्रू दिस एंटायर नोट्स ओके जस्ट ऑल्सो ट्राय टू फाइंड आउट फ्यू मोर आस्पेक्ट्स ऑर मोर डिटेल अबाउट सम साइट्स इफ यू वॉन्ट नाहीतर अदरवाईज गरज नाही आहे खूप डिटेल मध्ये विचारल्या जात नाही ठीक आहे तर एवढं सगळं बघा आणि मी नंतरच्या सेशन्स जे आहेत तर त्याचा मेसेज जो आहे तर तो मी उद्या तुम्हाला करेल ओके ठीक आहे सो शुड आय स्टॉप हियर म्हणजे मी आता इथे इन्स्टेड ऑफ गोइंग कोणा